बनेक्टो घेतलेला आहे. त्यामध्ये आपण भिजलेली मुगाची डाळ टाकून घेऊ आणि भिजलेली साबूत आणि त्यामध्ये आपण पाणी टाकू. आता आपली मुगाची डाळ आणि साबुदाणे शिजवून झालेले आहे. आता आपण टोपामध्ये तूप टाकून घेऊया. त्यामध्ये आपण गूळ टाकून घेऊया. यामध्ये आपण आता ड्रायफ्रूट टाकून घेऊया. आता आपण त्यामध्ये शिजवलेली डाळ आणि साबुदाणे टाकून घेऊया. हे सगळं काढून घेऊया. आता आपण त्यामध्ये दूध ऍड करून घेऊया. आता आपण त्याच्यात वेलची पूड टाकून घेऊया. त्यामध्ये वाल्या नारळाची किस टाकून घेऊया. हे आता आपण मुगाच्या डाळीची किस झालेली आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा.